महाराष्ट्रातल्या जनतेने विचार करावा की महागाई आणि बेरोजगारी एवढी प्रचंड असताना या व्यक्तीचे एवढे मोठे मोठे बोर्ड ऑथोराइज जे बोर्डची ठिकाण आहे तिथं लागतायत, जाहिरातबाजी होतीये, वेगवेगळ्या चॅनलला कितीतरी मिनिट त्यांची जाहिरातबाजी होतीये, हा पैसा कुठून आला? आज त्याचाही विचार जनतेने करावा. महाराष्ट्रामध्ये सध्या भारत राष्ट्र समितीवर टीका करण्याची चढाओढ लागलेली. याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय पवार साहेब यांनी काल आमच्यावर भाजपची बीटी म्हणून टीका केली. आज लगेच आदरणीय सकाळचा मधुचंद्र साजरा करणारे आजी दादाजी पवार हे आमच्यावर आरोप करतात की महाराष्ट्रामध्ये एवढ्या ज्या काही होल्डिंग लागल्या, महाराष्ट्रामध्ये ज्या काही एवढ्या जाहिरात यायला लागल्या त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे. आदरणीय आजितदादा पवार, तुम्ही आणि तुमच्या परिवारांनी महाराष्ट्रातले किती सहकारी साखर कारखाने जळंग्रत केले, किती शेतकऱ्याला आत्महत्या करायला लागल्या याचा विचार करा. याची जर यादी दिली ना तुमच्याकडे आजितदादा, तुम्हाला जेलमध्ये उद्या जावं लागणार आहे. त्याच्यामुळे आमच्या जाहिरातीची चौकशी करण्यापेक्षा तुम्ही जे काही 17 सहकारी साखर कारखाने महाराष्ट्रातले खरेदी केले, शेतकऱ्याच्या नळ्याला तुम्ही नख लावलेले, त्या शेतकऱ्याला आत्महत्या करायला लागलेल्या, आता अशा शेतकऱ्याचा तळटळा तुम्हाला लागलाय, म्हणूनच सगळी राष्ट्रवादी फुटायला लागलेली आहे. आणि जे काही तुम्ही आमच्या आरोप करायला लागलात ना की आमच्या पैशाची चौकशी करा, तुमच्या सहकारी साखर कारखानदाराची चौकशी करायला पाहिजे. आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी आजीदादा यांना भेटा ठोकायला पाहिजे. कितीक आले कितीक गेले, तेच पुढारी तसेच झेले, क्षणात साऱ्या तुटतील बेड्या, असा करूया वार, असा करूया वार. अब की बार किसान सरकार, अब की बार किसान सरकार.